नमस्कार, मी स्नेहा धनंजय सावजी. आज माझा सन 1981 शिवा बागुल दिग्दर्शित हा चित्रपट रिलीज झाला, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. सध्याच्या काळामध्ये मराठी फिल्म या पुष्कळ बनतात, परंतु त्या रिलीज होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फिल्म जर थिएटरपर्यंत पोचली तर ती लोकांपर्यंत पोचेल, कारण अनेक सुंदर सुंदर विषय असतात ते थिएटरपर्यंत न आल्यामुळे लोकांपर्यंत ते कलाकार पण पोचत नाही आणि त्या फिल्ममागची मेहनत पण लोकांपर्यंत पोचत नाही. आमचा हा चित्रपट अतिशय सुंदर आहे. ग्रामीण भागावर आधारलेली ही स्टोरी आहे. ह्याच्यामध्ये मी एक अतिशय वेगळं आदिवासी मुलीचं कॅरेक्टर केलेलं आहे. ही माझी वेगळीच भूमिका आहे. याच्या आधी माझे 4 पिक्चर कम्प्लीट झाले आहे आणि मी प्रोफेशनल ॲक्टर, त्यामुळे आज एक वेगळ्या आपली स्वतःची भूमिका पडद्यावर वेगळ्या पद्धतीने बघताना खूप छान वाटतं. लोकांनी ही फिल्म थिएटरमध्ये येऊन जरूर बघावी आणि सगळ्यांना खूप प्रोत्साहन द्यावं. जर ऑडियन्सनी पिक्चर बघितला तर कलाकारांना त्यांचं काम पुढे नेण्यासाठी अधिक मदत होते. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा. विशेष म्हणजे या पिक्चरला रिलीज होण्याच्या आधी 5 नॉमिनेशन्स आणि 2 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार, त्याच्यामध्ये ग्रामीण चित्रपटाचा पुरस्कार आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार हा मला मिळालेला आहे. या फेस्टिवलचे डायरेक्टर हे मुकेश कणेरी सर. त्यामुळे आमच्या फिल्मला पुढे जाण्यासाठी सगळ्याच कलाकारांना एक रिलीजिंगच्या आधीच जे नॉमिनेशन झालं त्यामुळे खूप फायदा झाला आणि असेच वेगवेगळे विषय मी म्हणते की थिएटरपर्यंत पोचायला हवेत. त्यामुळे मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते, आमच्या संपूर्ण टीमला सुद्धा शुभेच्छा देते आणि सगळ्यांना विनंती करते की तुम्ही जरूर थिएटरमध्ये या आणि हा चित्रपट बघा. धन्यवाद.